विचार करणं गरजेचं आहे. कारण कारण हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस ऑनलाईनच्या बाबतीमध्ये ड्राफ्ट रूल झाले होते त्यावेळेस पुण्यामध्ये परिषद घेतली होती, इतर ठिकाणी घेतली होती, दिल्लीमध्ये घेतली होती, दिल्लीमधल्या प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये मी त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होतो की याच्या विरुद्ध सगळं आणि त्याच्याविरुद्ध प्रचंड प्रमाणात मी स्वतःही त्याच्यामध्ये सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडे प्रोटेस्ट केला होता. मी त्यांना ईमेल बाकीच्यांनी कृपया म्यूट करा स्वतःला. ऑनलाईन कसं चुकीचं आहे पण ती एक फेज होती. त्या फेज नंतर मला वाटतं की नंतर पुढे काही झालं नाही आणि मग हे जे ऑनलाईन करणारे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना पाठबळ मिळालं की या लोकांच्या मध्ये काही ताकद नाहीये. एक प्रोटेस्ट जे करू शकतात ते लिमिटेड आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा एक विचार घेतला पाहिजे की तुम्ही 8 ते 9 लाख लोक तुम्ही आहात आणि 8 ते 9 लाख लोकांच्या रोजगारावरती, तुमच्या कुटुंबियांच्या त्याच्या उदरनिर्वाहावरती त्याची एक टांगती कुऱ्हाड किंवा टांगती तलवार त्याच्यामध्ये हे आहे. हे तुम्ही जोपर्यंत लक्षात घेत नाही, तुमचा आज चाललेला ठीक आहे आज चाललेला, परंतु हा बिझनेस हळूहळू चालला जाईल. आणि हे जे ऑनलाईनचं प्रकरण आहे ते इतकं सडनली येतं काही दिवस एकदा एक्सप्रेसवे झालंय तुमच्या लक्षात पण येणार नाही की तुमचा सेल गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही एक आज तुम्हाला वाटतं की चला आमचं काउंटर चालू आहे हे होत आहे, पण हे कधी तुमचं काउंटर बंद पडेल हे तुमच्याही लक्षात येईल. त्यांचं पेनिट्रेशन ऑनलाईनचं प्रचंड मोठं असतं. आताचे जे काही पोर्टल्स आहेत ते पोर्टल समजा आणखी मोठ्या कुठल्या एखाद्या प्लेअरने जर विकत घेतले आणि त्यांनी पुश करायचं जर ठरवलं तर मग तुम्ही ओव्हर नाईट याच्यामध्ये बदल घडू शकतो. मला वाटतं की तुम्हाला जर सस्टेन व्हायचं असेल तुम्ही एकत्रित येऊन याच्यावरती एक मोठ्या प्रमाणात रेजिस्टन्स तयार केला पाहिजे. आता रेजिस्टन्स कसा करावा हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे रेजिस्टन्स कसा करावा. माझ्या पिरियडमध्ये मला काही तशा रेजिस्टन्सची गरज नाही. तुम्ही सांगितलं नसताना मी ते सुरू केलं होतं. खरं म्हणजे तसंच व्हावं पाहिजे की एफडीए कमिशनर किंवा यंत्रणा ज्या आहे त्यांनी काही फार्मासिस्टने प्रेशर हँडल म्हणून काम करणं गरजेचं नाही. कायदा काय ते केलं पाहिजे. मी काही नवीन काही केलं नाही, कायदा ऑलरेडी तिथे होत असतो. त्यामुळे आता जर ते करत नसतील तर तुम्ही एक हे ठेवा की तुमचे आमदार असतील, तुमचे खासदार असतील, त्या खात्याचे मंत्री असतील यांच्याकडे जाऊन डेलिगेशननी आणि तुमच्या संघटना तुम्ही पॅरलला अशा बांधल्या पाहिजेत आणि मग प्रेशर केलं पाहिजे की यामध्ये अशा पद्धतीने एक दोन प्रकारचे याच्यामध्ये धोके आहेत. एक तर रुग्णांच्या बाबतीमध्ये धोका आहेच आहे, कुठलं प्रॉडक्ट येत आहे त्यांना काउन्सिलिंग हे मुद्दा आहे, पण दुसरं म्हणजे की हा रोजगार जो आहे बरोबर. तर 8 लाख लोक जर असतील देशामध्ये आणि त्या 8 लाखापैकी आपण असं धरून चालू की एक दुकानदार आणि एक फार्मासिस्ट असे 14-15 लाख लोक कुटुंब जर असतील आणि 15 लाख कुटुंबामध्ये 4 लोक जर असतील तर 50-60 लोकांचा उदरनिर्वाह याच्यावरती चालतो. आणि याच्यामध्ये समजा आपण असं धरून चालू आहे की 1,30,000 कोटी औषधं याच्यामधून 8 लाख तुमच्या आउटलेटमधून जात असतील तर साधारणपणे 23-25 हजारापर्यंत नफा याच्यामधून जातो. 3-4 लाखाचं ऍव्हरेज प्रॉफिट वर्षाला ते मिळतं. हे पूर्ण जाणार आहे आणि थोड्याशा एक ऑनलाईनच्या 4-5 लोकांच्याकडे ते जाणार आहे. इतका मोठा प्रॉफिट 23-25 हजार कोटीचा हे जे आहे की 60 लाख लोकांच्या जे सस्टेन करते इकॉनॉमी ती केवळ 3-4 लोकांच्या घशामध्ये त्याचा प्रॉफिट जाणार आहे. हे जे आहे हे आपण जे आता जे बघतो की टेलर ही जशी यंत्रणा नामशेष झाली तशी काही दिवसांनी तुमचा सुद्धा एक नेबरहुड मध्ये असलेले दुकान सुद्धा कदाचित नामशेष होऊ शकतील. आणि बाकीचं तर ठीक आहे, पण तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सस्टेन करण्याच्या दृष्टीने माझी रोजीरोटी असे याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही कधीतरी असं काय होतं की आता काय होईल आणि असं करून थोडीफार चर्चा होते आणि मग त्यामुळे ते विसरतात. ऍक्च्युली ज्यावेळेस हे रूल झाले होते, ड्राफ्ट रूल झाले आणि आता ते केव्हाही पब्लिश होऊ शकतात कारण ते ड्राफ्ट रूल त्यांची प्रोसेस तर पूर्ण झालेली आहे. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया एखादं ऑर्गनायझेशन सेपरेटली सुरू करून हे विचार तिथे रेजिस्टन्स केलं पाहिजे, मंत्र्याकडे गेलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी आता मी प्लॅटफॉर्मवरती बोलणं बरोबर नाहीये, पण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी करता येणं शक्य आहे ज्या तुम्ही केलं पाहिजे की असं संघटितपणे केलं पाहिजे की कुणीतरी एक FIR केला, कुणीतरी औषध मागवलं, मग त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही ते आपल्या राज्यामध्ये नाही आहे दुसऱ्या राज्यामध्ये आहे हे आहे. तुम्ही कमिशनरवरती दबाव आणला पाहिजे, तुम्ही मंत्र्यावरती दबाव आणला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीवर दबाव आणलं पाहिजे की हे जे आहे ते भयानक आहे. तुम्ही त्यांना कुठेतरी कन्व्हिन्स करण्यामध्ये कमी पडता. कन्व्हिन्स म्हणजे कसं, आज काय होत आहे की सामान्य नागरिक किंवा सामान्य रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक हे काय म्हणतात, आम्हाला तिथे 25%, 30%, 40% त्याच्यामध्ये कन्सेशन मिळतं आणि ती औषधं स्वस्त मिळतात. खरं खोटं मला माहित नाही, पण समजा आपण धरून चालले की स्वस्त मिळतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे
की तशा पद्धतीने हे याला कॅपिटल बर्निंग म्हणतात. काही दिवस ते करतील, याच्यापेक्षा 50% तुम्हाला जास्त कन्सेशन मध्ये देतील. पण ज्यावेळेस तुमच्या आजूबाजूचं दुकान बंद होईल त्याच्यामुळे, त्यानंतर ते प्राइसेस इन्क्रीज करतील. आणि जगभर चालतं, याला कॅपिटल बर्निंग म्हणतात. हे जे मोठे पोर्टल असतात ते सुरुवातीला अशा पद्धतीचे शॉप्स देतात आणि नंतर मग त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये त्यांच्या किमती वाढवत, हे लोकांना तुम्ही पटवून दिलं पाहिजे की त्यांच्यासाठी हे किती गरजेचं आहे. लोक तुमच्या बरोबर आले पाहिजेत. आता हे तुमच्या लक्षात येत नाही. आता मी तर काय सांगू शकतो की तुम्ही एक संघटना बनला आणि संघटनेच्या मार्फत पुढे चला. तिसरी आणि महत्वाची गोष्ट ही अशी आहे की तुम्ही सुद्धा जे 25-30-40% पासआउट करतात पेशंटला, ते तुम्ही करू शकता. ते कुठे आहे तर तुमच्यामध्ये जे ते होलसेलर्स आहेत, मोठे होलसेलर्स आहेत, त्या होलसेलर्सला जो काही प्रॉफिट मिळतो तो प्रॉफिट तुम्ही त्यांना पासआउट करू शकता. जर काही अशी सिस्टम तयार केली, मी त्याच्यानंतर मध्ये असं काही तुमच्या लोकांशी बोलू शकेल की कसं करताना शक्य आहे की तुमचा सुद्धा प्रॉफिट जसा ते पोर्टल देतात तसं तुम्ही प्रॉफिट पासआउट करू शकता पेशंटसाठी. तर तशा पण पद्धती आहे. पण कसं आहे की जोपर्यंत तुमची संघटना होत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये अवेअरनेस नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या कोझीनेस आलेला आहे की आपलं चाललेलं आहे ना, आपण जास्त कशाला काय करायचं. पण एक दिवस असा उजाडेल की तुमच्या लक्षात पण येणार नाही, अरे काय झालं. तर तुम्ही थोडस जागृती आणली पाहिजे. नसेल तर मग ते आपलं चालूच आहे. मग त्याचा परत पुढच्या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणखी पुन्हा एकदा काय करायचं त्या दृष्टीने आपण पुन्हा ही चर्चा करणार आहे. अगदी बरोबर. याच्यामध्ये आपण एक सुधारणा म्हणजे जसं आता याच लाईन ऑफ ऍक्शन मध्ये 3 वर्षापूर्वी जेव्हा या मोठ्या संघटनेने देशव्यापी संप पुकारला होता ऑनलाईनच्या विरोधामध्ये, त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष त्या लोकांना भेटून, त्यांच्या अध्यक्षांना भेटून आणि त्यांना त्यांच्या बाकी रिप्रेझेंटेटिव्हला भेटून प्रश्न विचारले की तुम्ही हा ऑनलाईनचा संप करताय म्हणजे नेमकं काय होणार आहे, ऑनलाईन थांबणार आहे की फक्त हा संप एक स्टँड एक स्टंट असेल आणि याच्यामध्ये फक्त काहीतरी दुसरंच तुम्ही साध्य करून घेणार आहे. त्यांनी ते सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं नाही. हा संप होता 29 सप्टेंबरला आणि 25 सप्टेंबरला आम्ही जाहीर केलं की फार्मासिस्ट डेच्या नाही, हा संप होता 29 सप्टेंबरला आणि 25 सप्टेंबरला आम्ही जाहीर केलं की तुमच्या संपाला जर आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत फार्मासिस्टच्या, अन्यथा मग आम्ही या संपात सहभागी होणार नाही. आणि तुमच्या संपाच्या दिवशीच आम्ही दुसरी संघटना काढू आणि म्हणून आम्ही रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ही देशव्यापी पातळीवरती आपण चालू केली. कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण नेटवर्क वाढवलं. आणि जसं तुम्ही आता सल्ला दिलात की जर ऑनलाईनचा आता ड्राफ्ट तर झालेलाच आहे, मग आपल्याला आता कुठेतरी तो ड्राफ्ट घेऊन हे लोक येणारच आहेत, तर आपल्याला कुठेतरी अल्टरनेट शोधला पाहिजे. म्हणजे लढणं आपल्याने शक्य नाही म्हटल्यावरती पर्याय व्यवस्था आपण उभी केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्रातला पहिला प्रयोग मंचरमध्ये केला. 600 रिटेलरने एकत्र येऊन 1-1 लाख रुपये भांडवल काढून स्वतःचं होलसेल दुकान चालू केलं आणि काही FDA अधिकाऱ्यांनी त्याला सहकार्य केलं आणि जे NOC ची प्रथा होती ती बंद करून जवळपास 100 कंपन्या डायरेक्ट घेतल्या आणि तिथून तो जो प्रॉफिट आहे तो पास ऑन करायचं काम जे आहे डायरेक्टली, म्हणजे होलसेलही रिटेलरचं आणि रिटेलरचं शॉप. आता दुसरा प्रयोग आपण केलाय बेळगावमध्ये. बेळगाव असोसिएशनने आपल्या रिटेलरच्या त्या ठिकाणी हाच प्रयोग तिथेही सक्सेसफुल केला आणि अतिशय सुंदर पद्धतीने 4-5 करोडचा टर्नओव्हर होलसेलचाही होतोय आणि रिटेलरला त्याचा बेनिफिट पास ऑन केला जातोय. आता तोच प्रयोग आपण नाशिकमध्येही चालू करतोय. म्हणजे त्या दृष्टीने आम्ही आता पावलं टाकायला चालू केलेत सर. आणि चांगली गोष्ट आहे. फक्त एक असं आहे की हे तुम्ही करत असताना एक अजून रेड फ्लॅग लक्षात ठेवला पाहिजे. रेड फ्लॅग काय आहे की तुमचा ऑनलाईन तुम्हाला कधी तो गिळंकृत करेल, बरोबर, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे की हे ऍक्च्युली तुम्ही फार पूर्वी करायला पाहिजे होतं. आता ऑनलाईनच्या विरोधात या देशामध्ये सगळ्यात मोठा हे काय होता, सॉलिड विरोध करण्याचं काय हत्यार कुठलं होतं, तर आम्हाला आम्ही पेशंट्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काउन्सिलिंग करतो औषध विकताना. पण या देशामध्ये ही फार्मासिस्टची संकल्पना रुजूच दिली नाही 40-50 वर्ष आणि त्यामुळे ते काही बोलता आलं नाही. पोलट काय झालं की फार्मासिस्ट नसावा याच्यासाठी आंदोलन झाली या देशामध्ये. फार्मासिस्ट नसावा याच्यासाठी FDA कमिशनरच्या बदल्यासाठी आंदोलन झाली. पण हे जर आपल्या या देशामध्ये कल्चर असतं की फार्मासिस्ट असल्याशिवाय आणि फार्मासिस्टचं महत्व जर समाजाला पटवून दिलं असतं, जसं अमेरिकेमध्ये आहे की तिथे डॉक्टरपेक्षा फार्मासिस्टकडे पेशंटचा वेळ जास्त जातो, हे कल्चर असतं तर समाज बरोबर राहिला असता की नाही फार्मासिस्ट तितकाच महत्वाचा आहे किंवा तो डॉक्टरपेक्षाही जास्त महत्वाचा आहे.
हे कल्चर न होऊ देण्याचा मध्ये कुठेतरी तुमच्या संघटना याच्यामध्ये आडव्या आल्या आणि मग हे देशातील सामान्य नागरिकाला रुग्णाला हे काहीही माहिती नाही, त्याचं स्वयंसेवक माहिती नाही, हे दुकान म्हणजे नुसतं दुकान आहे, फार्मासिस्ट तिथे नसतो. मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी एक असं कल्चर केलं पाहिजे की तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की ऑनलाईनवरती जे येतं ते कदाचित स्पुरियस ड्रग असू शकतं, हे थोडंसं कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. कारण बऱ्याचशा ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आम्ही ज्यावेळेस इंटरनॅशनल ऑनलाईनचं जे बंद केलं होतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात चुकीच्या सुद्धा पाठवल्या, ज्याच्या तुमच्या मेडिसिनच्या नावाखाली वितरे काही पाठवलं जायचं, त्यामुळे त्याच्यात खोटं असं काही नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे की तुम्हाला आजही समजा मी जर आयफोन ऑर्डर केलं तर बऱ्याच ठिकाणी तिथे समजा वीट आलेली आहे किंवा काही दगड आलेली आहे, त्यामुळे मेडिसिन कुठलं येईल हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे ऑनलाईनवरती भरोसा ठेवू नका, असं एक कॅम्पेन तुम्ही जनतेमध्ये केलं पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्हाला काउन्सिलिंग महत्वाचं आहे हे कुठेतरी या देशाला सांगितलं पाहिजे पेशंट्सना, की आणि तुम्ही काउन्सिलिंग अजूनही करत नाही. मी बऱ्याच ठिकाणी अजूनही आउट ऑफ हॅबिट मी जातो आणि विचारतो, पण तिथला फार्मासिस्ट तितका अजून प्रगल्भ झालेला नाही, तो तितकं काउन्सिलिंग तसं करत नाही. खरं म्हणजे की मी ऑब्झर्व करत असतो, त्यांनी पेशंट ज्या जिथे विक्री होते त्याला थांबवलं पाहिजे, तू थांब, हे घे, कशासाठी घेतोय, काय घेतोय, काय हे असं होत नाही. आलं कारण गर्दी असते काही ठिकाणी, काही ठिकाणी गर्दी नसली तरी कोणी लक्ष देत नाही. मला वाटतं की तुम्ही तुमची स्ट्रेंथ जी आहे की ऑनलाईन पेक्षा तुम्ही कसे सुपेरियर आहात आणि लोकांनी कसं तुमच्याकडेच राहावं या दृष्टीने कल्चर तुम्ही याच्यामध्ये केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग कॅम्पेन्स घेतले पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये की तुम्ही ऑनलाईनवरती हे करू नका, किंवा शहरांमध्ये असे केले पाहिजे की ऑनलाईन हे चुकीचं आहे. अशा पद्धतीचं काउंटर जे जनतेसाठी चांगलं आहे असे कॅम्पेन मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे मला असं वाटतं. आणि हे तुम्ही जो प्रयोग केला बेळगावमध्ये किंवा इथे तुम्ही जुन्नर किंवा याच्यामध्ये सांगितलं अतिशय चांगला प्रयोग आहे, पण हा प्रयोग देशव्यापी फार इझिली होऊ शकतो, याच्याबद्दल मी नंतर सेपरेटली चर्चा करेल तुमच्याकडे. हा प्रयोग डेफिनेटली देशव्यापी होऊ शकतो आणि याच्यामध्ये तुमचे दोन तीन मोठे फायदे होऊ शकतात. एक ऑनलाईन तर आहेच, पण ज्या पद्धतीने हा व्यवसाय गेले 30-40 वर्ष चालला होता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हा व्यवसाय होऊ शकतो, जो तुमचाही फायदा करेल आणि रुग्णांचाही फायदा करेल. मला वाटतं की तेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की सर. आणि याच्यामध्ये अजून एक ऍड ऑन असं, आपण आता एक कॅम्पेन हाती घेतलंय छोट्या पातळीवरती. पुण्यामध्ये मी वडगाव शेरी विमाननगर विभागामध्ये काही ठिकाणी हे कॅम्पेन काही रिटेलरच्या माध्यमातून राबवलं, मी माझ्याही 2-3 दुकानांच्या माध्यमातून ते राबवलं. तो म्हणजे जसं फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्ट असतो तसं फॅमिली फार्मसी कन्सेप्ट. म्हणजे आता जर आपण जर सर्वे केला तर 100 मधल्या साधारणतः 95 मेडिकल स्टोअर्स वाल्यांकडे सॉफ्टवेअर जर नसतील तर त्यांच्याकडे त्यांच्या कस्टमरचा डाटा अजिबात नसतो. तर आता कॅम्पेन असं करतोय आम्ही की त्या सोसायटी मधल्या प्रत्येक घरामध्ये तो फार्मासिस्ट पोहोचला पाहिजे आणि जी फॅसिलिटी ऑनलाईन वाला देतो ती अर्ध्या तासामध्ये तुला देणं तुझ्या सोसायटीमध्ये पॉसिबल आहे. प्लस त्याच्या व्यतिरिक्त गिफ्टिंग पॅटर्न मध्ये म्हणजे डिस्काउंट देण्यापेक्षा काहीतरी त्याला प्रत्येक 300-400 रुपयाच्या खरेदीवरती काहीतरी छोटंसं गिफ्ट द्यायचं, मग तो साबण असेल त्याच्या मुलासाठी कॅडबरी असेल, त्यांचं घरातल्या सिनियर सिटीजनचं चेकअप असेल, शुगर वगैरे शुगर बीपी चेकअप असेल ते घरी जाऊन करायचं ऍडिशनल, याच्यावरती आपण आता थोडं काम चालू केलंय. सर माझा पुढचा प्रश्न याच्यामध्ये असा असेल की इथे मी मला अजून एक मला प्रयत्न तुम्ही करताय ते फार चांगलं करतायत आणि एफर्ट्स आहेत त्याचे कौतुकास्पद आहे आणि स्प्रेड झाले नुसतंच एके ठिकाणी करता. प्रत्येक जे तुमचे सदस्य आहेत प्रत्येक गावामध्ये हे झालं पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की जसं तो उदाहरण म्हणून सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा वेळेवर होत नाहीयेत म्हणून त्या लोकांनी जसं कॅम्पेन केलं किंवा ज्या पद्धतीचे पेपर फुटीचं कॅम्पेन मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दखल घ्यावी लागली, इन्क्वायरी करावी लागली, तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक असं मेन स्ट्रीम मीडिया चॅनल असतील किंवा प्रिंट मीडिया असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही हे केलं पाहिजे. मी तुमच्या बरोबर असेल, तुम्हाला सपोर्ट करायला असेल, तुम्ही जिथे कुठे लागेल तिथे. आणि तुमच्या गावातला जो चॅनल असेल आजूबाजूचं जे वर्तमानपत्र असेल छोटंसं तालुक्याचं असेल जिल्ह्याचं असेल किंवा राज्य पातळीचं असेल त्या प्रत्येक ठिकाणी एक असं कॅम्पेन म्हणून लोकांना सांगणं गरजेचं. दोन गोष्टी, एक तर फार्मासिस्टचं महत्व काय रुग्णासाठी आणि विशेषतः तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे की पॅन्डेमिकच्या बाबतीमध्ये की पॅन्डेमिकमध्ये बऱ्याचशा गोष्टी असे की कोमॉर्बिडिटीमुळे बरेचसे जास्त डेथ झालेले आहेत, तर कोमॉर्बिडिटी होऊ नये म्हणून फार्मासिस्ट चांगलं काउन्सिलिंग करू शकतो किंवा मग तुमचं ऑनलाईनवरती चुकीचे औषध देऊ शकतात. अशा पद्धतीचे कॅम्पेन्स हे तुम्ही मेनस्ट्रीम मीडियाच्या मार्फत लार्ज स्केलनी जसं की
परीक्षेच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये झाले तसे तुमचे राज्यात कुणालाच माहिती नाहीये की तुमचे असे प्रश्न आहेत. लोकांना वाटतं की ऑनलाईन बरे माझ्या घरी आलेला आहे. त्यामुळे लोकांचा कुठेतरी हा गैरसमज डोक्यामध्ये आहेच आहे जोपर्यंत तुम्ही काढत नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये राहू नका की लोकांना ऑनलाईन आवडतं. मी जिथे जिथे बोलतो म्हणजे फार सिनियर असतात पॉलिटिशियन असतात किंवा सिनियर ब्युरोक्रसी असतील ते म्हणतात काय प्रॉब्लेम याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये. मग त्यांना समजावून उत्तम दिल्यानंतर त्यांच्या लक्षात की पण कोणीतरी समजावून देण्याची सर. याच्यात माझा अजून एक प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस डॉक्टर सप्लाय हा मुद्दा सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला घेतला जातो आणि डॉक्टर सप्लायच्या बाबतीमध्ये आम्ही मागचे 3 ते 4 वर्ष खूप मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा केला. परंतु विषय असा येतो जेव्हा आम्ही FDA दरबारामध्ये जातो त्यावेळेला मात्र डॉक्टर सप्लायच्या बाबतीमध्ये सरळ सरळ उत्तर दिलं जातं की शेड्यूल के चं. तर त्या ठिकाणी मी कायद्यातला जो शेड्यूल के मध्ये रूल आपला जो 32 आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट स्पष्टपणे लिहिलेलं आहे की डॉक्टरांनी स्वतःच्या वापरासाठी मेडिसिन्स ठेवावेत. परंतु त्याचबरोबर असंही लिहिलेलं आहे की होलसेलरने फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर यालाच मेडिसिन सप्लाय करावेत. आणि हा रूल जेव्हा FDA दाखवून दिला त्यावेळेला अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी तातुरमातुर कारवाया केल्या आणि आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा ते सुरू झालं. पण त्याच्यामध्ये आता 2 डिस्प्युट्स असे समोर आलेत की एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे इंडियन मेडिकल रजिस्टर मध्ये असणारा की आयुर्वेदिक होमिओपॅथी सगळे. तर हाही एक मुद्दा त्याच्यामध्ये आला. आता FDA माध्यमातून एक अनुभव इतका वाईट आला सर की डॉक्टरांना अक्षरशः भडकवून दिलं जातं की बाबा हे मेडिकलवाले तुमच्या विरोधात आहेत आणि त्यांना आमच्या विरोधामध्ये पुढे करून जे काही साध्य करायचं ते साध्य केलं जातं आणि हा डॉक्टर सप्लाय तसाच त्याच पद्धतीने चालू ठेवला जातो. तर याच्यावरती थोडस मार्गदर्शन की कायद्याच्या व्याख्येतून मला हा प्रश्न विचारायचा आहे की कमिशनर ऑफ महाराष्ट्र स्टेट जे आहेत म्हणजे FDA कमिशनर यांना काही प्रशासकीय म्हणजे कायद्यात लिहिलेलं आहे ठीक आहे पण जनतेच्या हितासाठी किंवा एखाद्या फेअर जे मेडिसिन रेग्युलेशन साठी काही प्रशासकीय ऑर्डर काढण्याचे यांना राईट्स आहेत का की नाही होलसेलरने म्हणजे होलसेलर्सला कारण होलसेलर त्यांच्या कायद्याने बांधलेले डॉक्टर्स नाही. असे काही असं काही करता येईल का? त्यामध्ये दोघेही बांधलेले आहेत डॉक्टर्सही बांधलेले आहेत आणि तुमचे होलसेलरही बांधलेले आहेत आणि FDA कमिशनर कॅन डेफिनेटली टेक ऍक्शन. असं ऍक्शन घेता येणं शक्य नाही असं नाही. आता माझ्या पिरियडमध्ये आम्ही त्यांच्यावरती डिस्ट्रीब्युटरचे एक फॉर्मॅट तयार करून दिला होता आणि त्यांना इंटरनल त्यांची इन्क्वायरी सुरू केली होती की त्यांनी कुणाला दिलेला आहे. तर समजा एखादं तुमचं ऍलोपॅथिक औषध असेल जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे आणि जे तेच फक्त प्रिस्क्रिप्शन त्यांनी आयुर्वेदिकला सप्लाय करायचं नाहीये किंवा होमिओपॅथीला सप्लाय करायचं नाही की जो तिथे करू शकेल किंवा जो ऍलोपॅथिक असेल आणि तो ऍलोपॅथिक डॉक्टरला जर द्यायचा असेल तर त्यांची OPD किती आहे पेशंट किती आहे त्याच्या सापेक्षच ते आहे की नाही असंच काहीतरी मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि ते इमर्जन्सी यूज म्हणून होतंय की नाही. त्यामुळे ऍक्शन ही रिटेलरवरती सुद्धा होऊ शकते आणि डॉक्टरवरती सुद्धा आम्ही ऍक्शनच घेतलेले आहेत. मुंबईमध्ये त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की FIR झाले होते त्याचं खूप मोठं रामायण झालं बाकीच्या ठिकाणी झाले होते. त्यामुळे हे डेफिनेटली त्यांच्याकडे पॉवर्स आहेत. आमच्याकडे पॉवर्स नाही ते असं नाही. मला असं वाटतं की स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून तुम्ही त्या डॉक्टरवरती ऍक्शन घेण्याऐवजी तिथले जे ड्रग इन्स्पेक्टर असतील किंवा असिस्टंट कमिशनर असतील ते हे त्यांचं जी जबाबदारी ते पार पाडत नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला कधी लागलं पाहिजे आणि ते तुम्ही स्थानिक नाही करण्याऐवजी बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांनी केली पाहिजे. कारण स्थानिक तुम्हाला दररोज त्यांच्याशी त्यांना तोंड द्यावं लागतं किंवा मग संघटनेने केली पाहिजे त्याच्यामध्ये की संघटना करते म्हणून. कारण वैयक्तिक लेवलला मग मी बघितलंय की खूप त्रास देणारे तसे काही लोक असतात. सगळेच वाईट आहे तसं नाही आहे पण काही एलिमेंट तिथे असू शकतात. त्यामुळे तुम्ही संघटना म्हणून की हे या काळामध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय करायचो की समजा विदाउट प्रिस्क्रिप्शन औषध दिलं असेल किंवा विदाउट फार्मासिस्ट म्हणून औषध विक्री होत असेल तर मी ड्रग इन्स्पेक्टरला सस्पेंड केलेलं आहे असिस्टंट कमिशनरला सस्पेंड केलेलं आहे. तर औषधावरती नुसतं दुकानावरती ऍक्शन घेणं हे काही तिथे नाही आहे. ते त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मला वाटतं की सुद्धा तुम्ही कुठेतरी एक असं कल्चर आणलं पाहिजे की ती त्यांची जबाबदारी आहे ते पार पडत नाही विनाकारणच डॉक्टर सप्लाय. आता कसं आहे की डॉक्टरने सप्लाय का करू नये तर त्याच्यामध्ये तो प्रॉफिट काढेल आणि विनाकारण मग तो जास्त डॉक्टर औषधांचा मारा करेल हे पेशंटच्या दृष्टीने वाईट आहे. आणि तिथे त्याला काउन्सिलिंग होत नाही पेशंटला. राईट टू अंडरस्टँड की पेशंटला काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे कायद्याप्रमाणे
तिथे डॉक्टरकडे नसतंच असं तिथे पेशंट पेशंट काउन्सिलिंग होत नाही त्याच्यामध्ये. आपल्या मग त्यांनी फक्त इमर्जन्सी औषध असावेत असा त्याचा मतदार्थ आहे. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत का? आपल्याला वेळेचं काय आहे त्यामुळे सचिन भाऊ, नाशिक मध्ये एका होलसेलरवर कारवाई करण्यात आली होती. तो डॉक्टरला सप्लाय करायचा बऱ्यापैकी माल, फक्त एक महिनाभर त्याचं दुकान बंद राहिलं. त्याच्यानंतर त्याने तसाच माल दुपटीने विकायला सुरुवात केला. पण आता गंमत काय होते, तो प्रत्येक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची जिथे प्रिस्क्रिप्शन घेतो आणि माल दुसरीकडे देतो, असं अशी गंमत घेते नाशिकमध्ये. हे सर्व सगळ्यांना माहिती, पण खूप ठिकाणी कानाडोळा केला जातोय या प्रकरणात. का होता केवळ अधिकाऱ्यांच्या मुळे होतं. याच्यामध्ये कुठलाही डीलर तो असे हे व्यवसाय त्यांनी खरं तर फार एथिकल केला पाहिजे हे अपेक्षित जरी असलं तरी सगळे एथिकल असतील असं नाही असं गृहित करूनही अधिकाऱ्यांच्या जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे हे फेल्युअर त्या डिस्ट्रीब्युटरचं तर मानतोच, पण त्यापेक्षा जास्त फेल्युअर 90% फेल्युअर हे तिथला जो कन्सर्न असिस्टंट कमिशनर असेल किंवा त्या एरियाचा ड्रग इन्स्पेक्टर असेल त्यांच्यामुळे होतं आणि ते तिकडे कानाडोळा करतात. त्यामुळे तुम्ही इथून पुढे तुम्ही वैयक्तिक करण्याऐवजी असोसिएशनला सांगितलं पाहिजे की हे असं असं होत आहे, हे इलिगल आहे, याच्यामध्ये जर डेथ झाले तर त्याला जबाबदार तुम्ही कमिशनर म्हणून असाल, कारण तुम्ही त्या अधिकाऱ्यावरती काही कारवाई करत नाही. अशा पद्धतीचा जरा थोडासा टोन जर बदलला तुमच्या निवेदनाचा किंवा अर्जाचा थोडाफार फरक पडू शकतो. नक्कीच सर, याच्यावरती आम्ही रिटेल केमिस्ट असोसिएशन कडून नक्कीच याच्यावरती विचार तर करूच. पण याच्यामध्ये गमतीचा भाग असा सांगायचा की आता तुमच्यानंतर एवढा बदल झालाय की म्हणजे तक्रारी दाखल केल्यानंतर आता एक नवीन ट्रेंड आलाय की आम्ही असोसिएशनच्या लेटर हेडवरती तक्रार दाखल केली की सगळ्या बॉडीवरती आमची मानहानी करतात म्हणून पोलीस कंप्लेंट दाखल करण्याचा ट्रेंड चालू झाला. म्हणजे आता सध्या मानहानी असं अजिबात नाहीये, तुम्ही असं करायचं पोलीस कंप्लेंट होऊ शकत नाही कारण मानहानी हा विषयच येत नाही. तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येता त्यावेळेस तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून येता, तुम्हाला मान देण्यासाठी तुमची तिथे नेमणूक झालेली आहे असं नाहीये. एक तुम्हाला लक्षात घ्या की मी हे का सांगतोय की नुसतं थेरेटिकली सांगत नाही, मी ह्या यंत्रणेला टाईट काय केलं होतं, लायसन्सेस किती होतं त्यांची ऍक्शन घेतलेली आहे, त्यांनी मला काय पत्र दिलं होतं माझ्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांना तुम्हाला सांगितलं की हा माणूस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम करतोय आमच्या विरोधात. तुम्ही जर करत असाल तर टेररिझम होणारच ना तशा त्या पद्धतीचं. मलाही आता मलाही ठाणे पोलीस कमिशनर कडून एक पत्र आलं होतं, मी त्यांना भेटलो, त्यांनी सगळं जाणून घेतलं, ते म्हटलं ठीक आहे तुम्ही जा मी माझ्या पद्धतीने पाहतो. दोन तीन अधिकाऱ्यांवरती आता एन्क्वायरी चालू आहे याच बाबतीमध्ये. तर ते म्हटले तुम्ही काही काळजी करू नका कारण हा सगळा सर्व्हिस प्रोटोकॉल आहे आणि सर्व्हिस प्रोटोकॉल मध्ये नागरिकांना प्रश्न विचारते म्हणजे कुठल्या एफटीएची बदनामी किंवा काही नाहीये. तर त्यांनी ते मला समजावून सांगितलं, म्हटलं तुम्ही जा निश्चिंत राहा, येऊ द्यात काय तक्रारी यायच्या, तुम्ही तुमचं काम करत राहा. आणि आपण या हे सगळे मुद्दे ऑनलाईनचे आणि हे सगळे मुद्दे आपण अण्णांबरोबर पण चर्चा केली आहे आणि याच्यावरती आता अण्णांचं त्याच्यातलं टेक्निकल नॉलेज नाहीये पण नक्कीच समाजासाठी अण्णांनी याच्यावरती लक्ष घालण्याचं एक सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालतो. बाकी कोणाचे काय तुम्ही एकदा माझा एक प्रश्न तुमची असोसिएशन म्हणून त्यांना एकदा भेट घ्या, त्यांना सांगा की राज्यामध्ये काय चाललेलं आहे आणि ते तुमच्या आपलं गारण म्हणणं तर काही हरकत नाही ना. तर माझा एक प्रश्न होता. हा बोला ताई बोला. ऍक्च्युली मी म्हणजे कोणती फार्मासिस्ट वगैरे नाहीये, जस्ट मी ऍडमिशन घेतलेलं आहे. पण माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात असं आलं होतं की जेव्हा ऑनलाईन औषधं विकली जातात तेव्हा त्याचं एक्सपायर्ड औषधांचं रिपॅकिंग केलं जातं, हे कितपत खरं आहे? म्हणजे अजून तर माझं दुकान नाही. आता कसं आहे की मी काही ऑनलाईन औषध सप्लाय करत नाही त्यामुळे आणि मी काही असं इलिगॅलिटी कोणी करत असेल तर कोणी तो सांगणार पण नाहीये. पण एक लक्षात घ्या की एक्सपायर्ड औषधाचं रिपॅकिंग करण्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनी फक्त इन्वॉल्व्ह असतात. महाराष्ट्रामध्ये एक केस होती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी मुंबईमध्ये आणि ते एक्सपायर्ड औषध रिपॅकिंग करत होते. तुमचे कॉस्मेटिक मध्ये पण रिपॅकिंग चालतं आणि मी स्वतः जाऊन एका ठिकाणी त्याच्यामध्ये रिपॅकिंग चालू असताना रिपॅकिंग हे होतं. म्हणून तुम्हाला मी हे सांगतो की आणि तुमचा हा मुद्दा म्हणजे चांगला आहे, तुम्ही हे लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन घेणार ते 100%
पण सांगायला काय हरकत आहे, कारण अशी शक्यता आहे, तिची शक्यता आहे. माझं हेच मत होतं की हे जर खरं असेल तर आम्ही या बाबतीमध्ये कॅम्पेन करू शकतो की एक्सपायर झालेली औषधांचं रिपॅकिंग होतं, त्याच्यामुळे त्याची जी काही थेरोपेटिकल व्हॅल्यू असेल औषधांची ती कमी होऊ शकते. तुम्हाला सांगतील की प्रूव्ह करा. आपण लोकांना जागृत केलं पाहिजे की तुम्ही कृपा करून, तुमचं जीवन अतिशय महत्वाचं आहे, पैसे थोडेफार दुसऱ्या रुपये वाचतील, पण तुम्हाला आणखी काहीतरी मिळेल की जे काहीच नसणार आहे, नुसताच दगड माती करून ऑनलाईन औषधांच्या बाबतीत तरी. बाकीचं ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन करा, पण औषध हे वेगळं आहे, हे फार्मासिस्टने लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. थँक्यू सर. अजून कोणाचे काही प्रश्न? माझा एक प्रश्न होता सर. हॅलो, बोला बोला, आवाज येतो. अच्छा सर, ऍक्च्युली आता रिटेल फार्मसी मध्ये काम करताना आपलं जेनेरिक मेडिसिन जे आपण विकतो, तर त्याचं प्राइसिंग ठेवताना बरेचसे प्रॉब्लेम फील होतात. नाही नाही, कोणीतरी मध्ये आवाज नाही आला तुमचा. अनम्यूट करा बाकीच्यांनी, मध्ये बोलू नका, शांत राहा जरा. हा बोला, परत होस्ट तुम्ही म्यूट करा सर्वांना. होस्ट मिनिट, हा एक मिनिट. हा बोला, आता बोला, तुम्हाला तुम्ही अनम्यूट करून बोला परत. आपण जे जेनेरिक मेडिसिन्स आपण विकतो रिटेल फार्मसीमध्ये, तर त्याचं कसं होतं की एका फार्मसीमध्ये एका जेनेरिक मॉलिक्युलची किंमत वेगळी असते, तर दुसऱ्या मेडिकलमध्ये त्या जेनेरिक मॉलिक्युलची किंमत वेगळी असते. म्हणजे एकाच कंपनीचा सेम ब्रँड आहे, त्याच्या प्राइसिंग या वेगवेगळ्या असतात. तर आपल्याला जेनेरिक मेडिसिनच्या ब्रँडच्या मध्ये प्राइसिंगमध्ये युनिफॉर्मिटी आणण्यासाठी काही पावलं उचलता येतील का? पावलं उचलता येतील, येणार नाहीत आणि येऊही नाही. कारण तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की जेनेरिक मेडिसिन हे फार कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने जर मॅन्युफॅक्चर होत असेल, तर एखाद्याने समजा 4 रुपये ठेवले असतील, दुसरा 3 रुपये ठेवेल, आणि तुम्ही ब्रँड, हा ब्रँड त्याला ब्रँड नसतो, फक्त मॅन्युफॅक्चरर असतो, त्यामुळे हा ब्रँड विशेष नाही, तिथे फक्त जेनेरिक असेल. आता जेनेरिक तुमच्याकडे जेनेरिक शिवाय जर प्रिस्क्रिप्शन आलं तर तुम्ही ते औषध विकणार का? ब्रँड नेमने जर एखादं प्रिस्क्रिप्शन आलं तर ते तुम्ही विकणार का? दादा, पेशंटला जर का तयार असेल घ्यायला तर आपण देऊ शकतो. ते पेशंटला नाही, कायद्याने विचारतोय मी, कायद्याने नाही. मग या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फार्मासिस्ट हे का करत नाहीत की आमच्याकडे जेनेरिक सुरू केला होता, आणि इनफॅक्ट नाशिकमध्येच काही ठिकाणी ऍक्शन पण सुरू केल्या होत्या. आता ते शेवटी शेवटी झालं काही, की इथे प्रेस्क्रिप्शन फक्त जेनेरिकच असलं पाहिजे. आणि 2017 मध्ये तर नियम म्हणजे बदल झालेला आहे, आणि कोड ऑफ एथिक्स जो आहे मेडिकल प्रॅक्टिशनर, पूर्वी कसं होतंय की ऍज फार ऍज तुम्ही ते जेनेरिक प्रिस्क्राईब केलं पाहिजे, पण 2017 मध्ये त्याच्यात बदल असा झाला की इट शॅल बी जेनेरिक, म्हणजे बंधनकारक करण्यात आलेलं डॉक्टरांच्यावरती जेनेरिक असण्याचं. आणि ते महाराष्ट्राने प्रपोज केलं होतं माझ्या टेनरमध्ये की हे असं असावं म्हणून, त्याचा परिणाम झाला आणि मग ते जेनेरिक आलं. तर जेनेरिकच्या कशामुळे की जवळजवळ 30-40% या देशाला फायदा होणार आहे, कारण हे जे जेनेरिक आहेत हे जेनेरिक अमेरिकेमध्ये वापरले जातात, आणि अमेरिकेमध्ये 40 जे जेनेरिक वापरले जातात त्यापैकी 40% जेनेरिक इंडियातून जातात. त्यामुळे मग जर व्हाईट स्किनवरती आपलं जेनेरिक चालत असेल तर आपल्यावर चालायला काय हरकत आहे. त्यामुळे जेनेरिकच्या बाबतीमध्ये त्यांच्या किमती वेगळ्याच असतील, त्यांना त्या किमतीमध्ये मग जो स्वस्त असेल तुम्ही सांगायला पाहिजे. फार्मसीचं काम आहे की या कंपनीचं आहे हे स्वस्त इतकं आहे, याचं हे इतकं आहे, तुम्ही सांगा कुठला जे असेल ते, तुम्ही ते ठेवायला लागलं पाहिजे. बाजूचा जो ठेवतो आहे ते, ही कॉम्पिटिशन आहे कोणासाठी, तर पेशंटसाठी. पण जेनेरिकचे जर नसतील आणि मी जर असतो, तर महाराष्ट्रामध्ये आज विदाऊट जेनेरिक जर प्रिस्क्रिप्शन आलं असतं तर ते स्टॉप केलं असतं, मी विकू दिलं नसतं. पण आता तुम्ही, तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्हाला डॉक्टरला जास्त काही हे करता येत नाही, नाराज करता येत नाही, म्हणून तुम्ही ते ऑर्डर करत असताना मी तुम्हाला दोष देत नाही. पण FDA ने ठरवलं पाहिजे की इथून पुढे कायद्याचं पालन करायचं असेल आणि तुमचा कोड ऑफ एथिक्स जर डॉक्टरचा असेल तर तिथे फक्त जेनेरिकच औषध. आता जेनेरिकच्या बाबतीमध्ये काही जेनेरिक दुकानं आलेली आहे, बरोबर बरोबर. आपल्याकडे महाराष्ट्रात किती जेनेरिक दुकानं असतील? साधारणतः
2 ते 3 3,000 ते 3,500 असतात. आणि बाकीचे 50-60 हजार असतील आपले, बाकीचे नॉर्मलचे दुकान आहेत ते 70,000 70,000 आहे. हे 70,000 दुकानं सुद्धा जेनेरिक दुकानच आहेत. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की तुम्हा लोकांना आणि आमच्या एफडीएच्या यंत्रणेला हे कधी त्यांच्याकडे त्या लक्ष द्यायला फुरसत नाही. हे लायसन्सेस हे जेनेरिक नावानेच असावं हेच आहे. आणि मग कुठेतरी मग ते असं झालं की मग जेनेरिक करावं. हे सगळं मला नाही वाटत की हे सगळं दिशाभूल आहे रुग्णांची. हे सगळे देशातले 8 लाख लायसन्सेस हे जेनेरिकच आहेत आणि त्यांनी ते जेनेरिकच विकावेत अशी स्कीम आहे. त्यामुळे जे तुमचे नॉन पेटेंटेड जे काही औषध असतील त्याला बऱ्याच वेळेस आपल्या ड्रग अँड कंट्रोल फर्स्ट ऍक्ट मध्ये जेनेरिक हा शब्द नाही आहे. त्यामुळे एफडीएचे लोक फार वेळ जेनेरिक शब्द नसेल तर आपण कसं हे करायचं मॉलिक्युल म्हणा तुम्ही. पण तुमच्या डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये कोड ऑफ एथिक मध्ये तर जेनेरिक म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं प्रिस्क्रिप्शन तर जेनेरिक नाही चाललं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथून पुढे या फंदात पडू नये की त्याच्या किमती एकसारखे कराव्यात का. हो द्या ना त्यांना, कमी करू द्या किमती जितके कमी करतात. त्यांच्यामध्ये जेनेरिक मध्ये कॉम्पिटिशन होऊन जाऊ द्या. दुसऱ्या वेळेस तो जो बाकी बाजूचा जो देतोय ते औषध तुम्ही ठेवा. तुम्हाला तुमचं हाय किमतीचं औषध कशाला ठेवलं पाहिजे. आता त्याची बायोलॉजिकल आहे, अवेलेबिलिटी किती आहे, काय आहे ते काय ते शेवटी मार्केट ठरवेल या सगळ्या गुण कशाचा येतोय आणि काय येतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यामध्ये पडू नये. आता शेवटचा एखादा प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर विचारा, कारण आपलं वेळ बंधन आपलं होतं दीड तास. हॅलो, हा बोला बोला. हा सर बोला. हा सर, ते आता जेव्हा एफडीए आपलं लोक येतात आपले डीआय वगैरे. हॅलो. हा बोला बोला. कॉम्प्युटराइज जर असल्यानंतर H1 चा प्रिंटा वगैरे किंवा सेल बिल काढायला लावतात सर, तुम्ही आपल्या कॉम्प्युटर मध्ये जो डाटा असतो तोच जर त्यांनी बघितला तर. समजलं नाही मला म्हणजे काय. त्यांचा प्रश्न असा आहे सर की बऱ्याच वेळेला बिल मारले जातात म्हणजे पेशंट येतं पेशंटला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा प्रॅक्टिस पाहिली की 100% बिलिंग लोक करतात पण पेशंटला थांबायला वेळ नसतो बिलची प्रिंट येईपर्यंत. आणि मग संध्याकाळी यांना बसून त्या प्रिंट काढाव्या लागतात, फेकून द्याव्या लागतात आणि डुप्लिकेट ठेवाव्या लागतात. तर हार्ड कॉपी ऑफ बिल शाल बी मेंटेन्ड ऑर कॉम्प्युटराइज डाटा असेल तो जर नाही. नाही नाही, तुम्ही कॉम्प्युटराइज डेटा ठेवू शकता कारण तुम्ही नुसतंच तिथे बघू नका. तुमचा हे जो आयटी ऍक्ट आहे 2005 किंवा 2006 आहे त्याच्यामध्ये अलाउड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं आयसोलेशन मध्ये वाचण्यापेक्षा इथे वाचा. पण तो डेटा असला पाहिजे आणि तो डेटा जरी त्यांनी तुम्ही त्याला ऑफर केलं पाहिजे की हे घे ते तुझ्यासाठी चांगलं आहे, उद्या जर औषधाचा काही दुष्परिणाम झाला तर तू याचा वापर करू शकतो असं तुम्ही त्यांचं नॉलेज वाढवलं शकलं पाहिजे. आणि समजा त्यांनी नाही नेलं असे करून तर ती त्याची मर्जी आहे की त्याला नाही न्यायचं किंवा तिथेच टाकून देईल. पण हे कशासाठी आहे, हे बिल कशासाठी आहे तर त्याची माहिती असावी. आणि उद्या रिकॉल जर ठरला तर हे देशामध्ये कधीच झालेलं नाहीये. कुठल्या फार्मासिस्टच्या कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही आणि एफडीएचे लोकही कोणी सांगत नाही. एखादा फार भयानक असं जर एखादं औषध असेल, इम्प्युरिटी आली असेल, त्याच्यामुळे हार्म होणार असेल, तो पेशंट पासून सुद्धा रिकॉर्ड झाला पाहिजे. मग तो कुठल्या पेशंटला विकलेला आहे त्याचा पत्ता तुमच्याकडे किंवा कॉन्टॅक्टचं काहीतरी असलं पाहिजे. याच्यासाठी अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये, त्यापैकी ही एक गोष्ट आहे. त्यामुळे बिल देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. बऱ्याचशा वस्तू आपण समजा कपडा विकला, अमुक विकला, तमुक विकला, तर बिल बंधनकारक केलं नाही औषधामध्ये. ते बिल बंधनकारक याच्यासाठी केलेलं आहे की उद्या रिकॉल करायची वेळ आली किंवा स्पुरियस ड्रग त्या सिस्टममध्ये येऊ नये या सगळ्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं कॉम्प्युटरमध्ये ठेवा किंवा कशा ठेवा पण ठेवणं गरजेचं. यात एक गमतीदार गोष्ट अशी घडली होती सर, 2-3 महिन्यापूर्वी एका अधिकाऱ्यांनी एका मेडिकल स्टोर्स मध्ये इन्स्पेक्शन केलं आणि त्याला मला वाटतं धनंजय भाऊ तुम्हीच गेला होता तिथे, त्याला दंड केला आणि दंडाबरोबर त्याला एक दिवसाचं सस्पेन्शन दिलं. कशासाठी? तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होता, लेझर प्रिंटर नव्हता म्हणून. डॉट मॅट्रिक्स नव्हता म्हणून तर तिथे भांडण केलं धनंजय भाऊंनी जाऊन आणि त्यांना सांगितलं व तसं तुम्ही रायटिंग मध्ये द्या मला, मग आम्ही बघतो पुढे काय करायचं. मग ते शांत झाले. म्हणजे हे शेवटी मग इम्प्लिमेंटेशन मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. कसं आहे की मराठीमध्ये एक चांगलं आहे की रान मोकळे असणं. तर यंत्रणेला जर रान मोकळं झालं तर ते काही कसंही करून वापरू शकतात. त्यामुळे रान मोकळं ठेवणं हे एफडीए कमिशनरची जबाबदारी आहे. अगदी बरोबर जगदे साहेब. एक फक्त आमच्याकडनं रिक्वेस्ट आहे. हॅलो, एक फक्त रिक्वेस्ट म्हणा किंवा काही म्हणा, पण पुढील 3 वर्षासाठी तुम्ही परत एकदा त्या जागेवर यावा हीच आमची वैयक्तिक इच्छा आहे आणि अपेक्षा आहे. मी आता रिटायर झालेलो आहे त्यामुळे मी तिथेच काही शासनामध्ये कुठेही कुठल्याही पोस्टवर येऊ शकत नाही.
रिटायर माणसं परत काही याच्यासाठी घेतले जातात तर तसं काही जमत असेल तर बघा, जेणेकरून फार्मासिस्टचा रोल खूप चांगला वाढेल. तुम्ही आज फार्मासिस्ट साठी जी काही फायनान्शियल जे 1000 रुपयात लायसन्स आहे रेंटवर घ्यायचे ते आज लोक 10-20 हजारावर पेमेंटवर लागलेत, तर खरा त्या लायसन्सची किंमत आणून देणारी व्यक्ती महत्व तुम्हीच आहात, तर त्यासाठी ही आमची आमच्याकडनं एक निवेदन. वेळ संपत आलाय तर सगळ्यांना की तुमच्या बरोबर मी कायमस्वरूपी असेल, कारण मला यंत्रणेत परत जाताना शक्य नाही, जरी शक्य असलं तरी मला ते कधीच तिथे आणणार नाही हे मला माहितीये, कारण ज्या दिवशी माझे 3 वर्ष संपले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी बदली झालेली होती, त्यामुळे शासन काही फार असं नाही, त्यामुळे मी तुमच्या बरोबर असेल. तुम्हाला मला कुठेही बोलवला किंवा तुमचं कुठे डेलिगेशन जाणार असेल, कुणाला काही सांगायचं असेल, मी फुल टाइम तुमच्या बरोबर. आणि कशासाठी, ते याच्यामुळे पेशंटचा फायदा होणार आहे, म्हणजे माझा तुम्हाला मदत करणं म्हणजे पेशंटला मदत करणं, माझा मुख्य उद्देश पेशंटसाठी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बेनिफिशियरी आहे, चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मी तुमच्या बरोबर असेल. नक्की नक्की. धनंजय भाऊ आपला वेळ आता संपत आलाय. हॅलो सर. तर आय ऍक्ट